नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना पीक विमेच्या संदर्भात एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आली आहे शेतकऱ्यांचा तीन वर्षाचा रखडलेला पीक विमा मंजूर करून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासंबंधीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे या बैठकीला राज्यातील आमदार खासदार पीक विमा कंपन्यांचे अधिकारी तसेच शेतकरी पण उपस्थित होते या बैठकीत घेतलेल्या निर्णयाविषयी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तुम्ही ते बघू शकता दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस या तीन वर्षातील रखडलेल्या पीक विमा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत का मिळाला नाही याबाबत विमा कंपनी अधिकाऱ्यांना विचारण्यात आले यावर विमा अधिकाऱ्यांनी समपर्क उत्तर दिले यामध्ये दोन हजार अठरामधील तीस हजार पाचशे चौवेचाळीस विमा प्रकरणापैकी बरीच प्रकरणे डुप्लिकेट असल्याचे सांगितले बऱ्याच शेतकऱ्यांनी आधार लिंकिंग आधार सीडिंग लँड रेकॉर्डवरून माहिती मॅच झाली नाही त्यामुळे असे काही प्रकरणे डुप्लिकेट असल्याचे सांगण्यात आले यावर काही शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला की प्रीमियम भरून घेतल्यानंतर हे कसे हो काय होऊ शकते यावर विमा कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितले चौदा लाख अकरा हजार सातशे तेहतीस शेतकऱ्यांपैकी बारा लाख एकोणसत्तर हजार पाचशे एकतीस शेतकऱ्यांना विम्यापोटी तेराशे वीस कोटी रुपये आतापर्यंत यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे राज्य कृषी समित्याने विमा कंपन्यांना आदेश दिला होता की एन डी आर एफच्या निकषानुसार पंचनामे गृहित धरावे मार्गदर्शक सूचनामध्ये डी आर एफचे पंचनामे गृहित धरावे असे कुठेच नसल्याचे सांगत विमा प्रकरणे नाकारली असल्याचे विमा कंपनी प्रतिनिधींनी सांगितले हा विषय प्रधान सचिवाकडे सादर केला जाईल असा निर्णय लोकप्रतिनिधींनी घेतला त्यामुळे मित्रांनो लवकर शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकते मित्रांनो ही एक छोटीशी अपडेट होती अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा धन्यवाद